मित्रहो, आज 1 जुलै, आजपासून जवळपास 114 दिवस विधानसभा निवडणुकांना शिल्लक राहिलेले आहेत. 30 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाला शपथ घेतलेला 2 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे शिंदे सरकारने आपली 2 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली. आता या 114 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची अक्षरशः अग्निपरीक्षा होणार आहे. याचं कारण असं आहे की विधानसभेत ज्या वेळेला महायुती सामोरी जाणार आहे मतदारांना, जनतेला, त्यावेळेला चेहरा कोणाचा असणार? मोदींच्या चेहऱ्यावर या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात पदरी निराशा पडलेली आहे. आजही मोदींबद्दल महाराष्ट्रात राग असल्याचं भाजपचे नेते खाजगीमध्ये कबूल करत आहेत. कारणं वेगळी वेगळी असतील, पण आता त्यामुळे जर महाराष्ट्र वाचवायचा असेल भाजपला, तर चेहरा कोणाचा? फडणवीसांचा की शिंदेंचा? पण आत्ता जर आपण पाहिलं तर या क्षणाला महायुतीने ब्रँडिंग सुरू केलेलं आहे, ते विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याचंच. येणाऱ्या जवळपास प्रत्येक योजनेला मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं जात आहे. मुख्यमंत्री योजना म्हणून, किंवा मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना असेल, किंवा मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना असेल, अशा अनेक योजना ज्या काही येणार आहेत, त्या जरी मुख्यमंत्र्यांच्या नावाने येणार असल्या तरी त्यातून 1000 कोटी रुपयांचा सरकारवर पडणारा बोजा आणि प्रशासनाने बदललेली कूस, म्हणजे मुख्य सचिव म्हणून आलेल्या सुजाता सौनिक यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचं खरंच जुळणार आहे का? आणि हा जो मुख्यमंत्र्यांचा चेहरा आहे, हा महायुतीला विधानसभेत यश देणार आहे का? हाच खरा आजचा प्रश्न आहे. आणि याच संदर्भात आपण थोडंसं संक्षिप्त विवेचन करणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा मास लीडर आहे की लोकनेता आहे या प्रश्नामध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी गेल्या 2 वर्षात जर आपण पाहिलं तर माहोल बनवलेला आहे, वातावरण निर्मिती करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आजपर्यंत गेल्या अनेक वर्षात ज्याला 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर पूर्ण करता आली, असा एक नेता गेल्या काही महिन्यांपासून नव्हे तर गेली 2 वर्ष किंवा त्याच्याही आधीची 2.5 वर्ष पूर्णपणे निष्प्रभ आणि भाजपसाठी काहीसा ज्याला आपण यश देणारा नेता असं म्हणतोय तर तसं काही ठरलेलं नाही आहे. आणि त्यांचं निष्प्रभ होणं ही भाजपची समस्या आहे. पण जरी ती महाराष्ट्र भाजपची समस्या असली तरी दिल्लीतल्या दिल्लीश्वरांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपल्याकडे येण्याचे सगळे दरवाजे आणि आपल्याकडून मिळणाऱ्या मदतीसाठीचे सर्व आशीर्वादाचं वरदान हे एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडलेलं आहे. आणि त्यामुळेच येणाऱ्या 114 दिवसांसाठी महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार, अशा पद्धतीचे संकेत मिळायला लागलेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष करण्याचं काम हे शिवसेना करणार आहे, पण शरद पवार मात्र तसं करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. काल शरद पवार कुठे होते? तर पुण्यात होते. आणि पुण्यातून त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे बघा, ठाकरे आणि पवार यांच्यामधला जो मूलतः फरक आहे तो हा आहे की पवार काय करतायत, तर सरकारवर घाव घालतायत, रणनीती बनवतायत, त्यांची योजना बनवतायत विजयाची, आणि उभाटाचे किंवा शी उभाटाचे जे नेते आहेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात. तर त्यामुळे ज्या चेहऱ्याला घेऊन महायुती विधानसभा निवडणुकीत जाणार आहे त्या चेहऱ्याला टार्गेट करणं हे आत्ता महाविकास आघाडीचं काम असणार आहे की आपल्याला हव्या असलेल्या जागा निवडून त्या कशा निवडून आणायच्या किंवा त्यावर कसं यश मिळवायचं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आता बघा, या गेल्या 2-4 दिवसांमध्ये ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशच्या धर्तीवर केलेली आहे. 47,000 कोटी रुपयांचा तिच्यामधून जो काही बोजा आहे तो सरकारवर पडणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही निव्वळ गृहिणींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, खेचून घेण्यासाठी दर वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा या योजनेमधला जो काही
भाग आहे तो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 10 लाख युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यातून साधारण 10,000 रुपये स्टायपेंड किंवा शिष्यवृत्ती ही दर महिन्याला या युवकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याचा बोजा पडणार आहे 10,000 कोटी रुपयांचा. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना. 7.5 हॉर्सपॉवरचे ज्यांचे कृषी पंप आहेत त्यांना मोफत वीज दिली जाणार आहे आणि या मोफत वीज देण्याच्या योजनेचा जो बोजा आहे तो 15,500 कोटी रुपयांचा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यानंतरची जर आपण योजना बघितली तर ती आहे मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय योजना. या एकूणच जर सगळ्या आपण योजनांचा विचार केला मुख्यमंत्री या नावाने येणाऱ्या या योजना ज्या आहेत याचा अर्थच हा आहे की मुख्यमंत्र्यांचा चेहरा हाच निवडणुकीमध्ये महायुतीचा चेहरा असणार आहे. आता राहता राहिला अजित पवारांचा प्रश्न, तर अजित पवार यांच्या कडे असलेल्या आमदारांचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आमदार हे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या संपर्कात आहेत. इतकंच नव्हे तर पुण्यातल्या पवारांच्या घरी रविवारी 15 नगरसेवकांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पवारांची भेट घेऊन आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे, दादांना सोडायचं आहे असंही सांगितलेलं आहे. आता ही गोष्ट ज्यावेळेला घडते त्यावेळेला बघा एकनाथ शिंदे लोकसभेमध्ये जे काही घडलं त्यामुळे प्रचंड दुखावलेले आहेत महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांमुळे. कारण महाराष्ट्रातले भाजपचे नेते दिल्लीत जे सांगतात त्या तशा पद्धतीच्या गोष्टी होताना आपल्याला दिसतात. कारण भाजपची मांडणी तशी आहे, भाजपची रचना तशी आहे. एखादा निर्णय जर दिल्लीत घ्यायचा असेल तर तो आधी राज्य पातळीवरून किंवा प्रदेशवरून काय स्वरूपाचा येतो त्यावरती निर्णय होत असतो. आता या गोष्टींचा जर विचार केला तर एकनाथ शिंदेंना हे कळून चुकलेलं आहे आणि एकनाथ शिंदे काय करू शकतात हे देखील कळून चुकलेलं आहे दिल्लीतल्या नेत्यांना. त्यामुळे ज्यांना 15 जागा मिळाल्या त्यांनी 7 जागांवर विजय मिळवला आणि भाजपने किती जागांवर विजय मिळवला तेही आपण पाहिलेलं आहे. तर या तुलनेमध्ये शिंदेंचं जे यश आहे हे जरी चांगलं असलं तरी शिंदेंची अग्निपरीक्षा काय आहे ते मी आपल्याला सांगतोय. शिंदेंची अग्निपरीक्षा ही आहे की शिंदेंकडे आहेत 50 आमदार, 40 त्यांच्या बरोबर गेलेले आणि 10 अपक्ष. या 50 आमदारांना तिकीट देणं क्रमप्राप्त आहे, पण त्याच आमदारांना जर तिकीटं दिली गेली तर मात्र शिंदेंबरोबर खूप मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता उदाहरणादाखल भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये यामिनी यशवंत जाधव या उमेदवार आहेत, त्या किंवा त्या नेते आहेत, तिथले आमदार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईमधून लोकसभा लढवली पण त्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये 43,000 मतांनी पिछाडीवर आहेत. आता मला सांगा अशा परिस्थितीमध्ये जर यामिनी जाधव यांना तिकीट दिली तर त्या निवडून येतील का, याचा निर्णय हा आपल्या शून्य प्रेक्षकांनी स्वतःपर्यंतच घ्यायचा आहे किंवा त्यांनी ते उत्तर स्वतःच मिळवायचं आहे. आता अशीच गोष्ट स्वतःला प्रतिमुख्यमंत्री समजणाऱ्या भारत गोगावले यांच्या महाड मतदारसंघाची परिस्थिती आहे. तिथे फक्त 3,500 मतांचा लीड आहे, फक्त 3,500 मतं. आणि भरत गोगावले हे संपूर्ण राज्यभरात हात पाय पसरून काम करत असतात. मग अगदी पुण्यामधल्या बदल्या असतील किंवा तळकोकणामधल्या गोष्टी असतील किंवा मुंबईमधल्या काही बदल्या असतील, या संपूर्ण सगळ्या ठिकाणी भरत गोगावलेंचा मुक्त संचार असतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांना खूपच ढील दिली आहे, याचं कारण असं आहे ते पहिल्या टप्प्यातच मुख्यमंत्र्यांबरोबर महासत्तांतर किंवा ज्यावेळेला त्यांनी जो उठाव केला त्यामध्ये त्यांनी त्यांना साथ दिली. पण आत्ता या गोष्टीचा विचार मुख्यमंत्र्यांना करावा लागणार आहे की जे आपल्या बरोबर आले होते ते सगळे जिंकून येतील का. इतकंच नव्हे तर एरवी ज्याला आपण एक तुफानी नेता म्हणून ज्याचा उल्लेख करू शकतो किंवा जे तुफानी भाषणासाठी ओळखले जातात त्या रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या खेड मतदारसंघामध्ये सुद्धा 10,000 मतांचा फटका बसलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे आमदार निवडून आणणं ही आता एकनाथ शिंदे यांच्यासमोरची खरी खुरी अग्निपरीक्षा आहे. त्यांना तिकीटं देणं किंवा जे 50 लोक आहेत त्यांना तिकीटं तर मिळतील पण ते निवडून येतील की नाही याची शक्यता आत्ता या क्षणाला देता येणार नाही आहे. कारण आता फक्त 114 दिवस राहिले आहेत. या 114 दिवसांमध्ये हे बरं यांना काय करायचं आहे, या सगळ्या आमदारांना मुंबईत बसून आपापली कामं करून घ्यायची आहेत. मतदारसंघांकडे यांची पूर्णपणे पाठ फिरलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर बघा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक जर उल्लेखनीय आमदार असेल तर तो कोण असेल, तर तो प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्र्यांबरोबर असल्याचंही
किंवा ते त्यांच्या अवतीभोवतीही वावरतात आणि त्याचबरोबर मतदारसंघात. आता तुमच्यापैकी काही म्हणतील की ते तर ठाण्याचेच आहेत म्हणून त्यांना ते शक्य होतं, पण आता हे असं शक्य अशक्यची जी काही घडी आहे ती या सगळ्या 50 आमदारांना बसवावी लागणार आहे. आणि हे सगळं होत असताना आता पवार काय करणार आहेत, तर लोकसभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना वेगळ्या स्वरूपात मदत केलेली आहे, ती म्हणजे अचूक किंवा अगदी ठोकून निवडून येणारे जे उमेदवार आहेत ते त्यांनी त्यांना सुचवलेत. आणि त्यामुळेच जर समजा नाशिकचे राजाभाऊ घेतले किंवा भगरे घेतले, ही जे हे जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांची निवड करताना पवारांनी अक्षरशः आपला कस लावलेला आहे आणि योग्य उमेदवार योग्य जागी कसा देता येईल, त्याचं सोशल इंजिनिअरिंग कसं करता येईल हे देखील पाहिलेलं आहे. आता ही गोष्ट जर मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांना जमवायची असेल तर त्यांना प्रशासनाचीही तितकी साथ लागणार आहे. आणि आता प्रशासकीय संपूर्ण सगळी घडी जी आहे किंवा त्याची जी दारोमदार जी आहे ही आता एका महिलेच्या हाती आली आहे आणि त्या कोण आहेत, सुजाता सौनिक. सुजाता सौनिक यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे सूर जुळणं हे काहीसं कठीण समजलं जातं आहे. आणि जर ते सूर जुळले नाहीत किंवा सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी या शासन दरबारी किंवा सरकारमध्ये घडल्या नाहीत, त्या का घडणार नाहीत, तर त्या जर नियमात नसतील किंवा जर त्या लोकलुभावण्या असतील तर कदाचित त्या घडणार नाहीत. कारण सामान्य प्रशासन असू द्या, अर्थ असू द्या, गृह असू द्या, या सगळ्या विभागांमध्ये सुजाता सौनिक यांचा स्वतःचा स्वतंत्र असा अभ्यास आहे. आणि त्यामुळे एक ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून त्यांचा असलेला आवाका, त्यांची शिस्त, या सगळ्यामधून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाट काढायची आहे. आणि यातला सगळ्यात कळीचा मुद्दा काय आहे, तर मुख्यमंत्र्यांचे मित्र बांधकाम व्यावसायिक आणि जमिनींच्या व्यवहाराशी संबंधित असलेले मुख्यमंत्र्यांचे अनेक मित्र येणाऱ्या 114 दिवसांमध्ये त्यांना कोणत्याही पद्धतीची अडचण करणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांना पाहावं लागेल. कारण मुख्यमंत्र्यांचे बांधकाम क्षेत्रातले काही मित्र हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने अगदी मुक्त संचार करत असतात, याबद्दल अनेक प्रशासकीय ज्येष्ठ बाबू देखील नाराज आहेत. आणि त्यामुळे मग आपल्या अनेक प्रेक्षकांना जे ठाण्यातले जे पुण्यातले त्यांना सगळ्यांना ठाऊक असेल की मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती म्हणजे याच्या आधी अशोक चव्हाणांचं नुकसान करणारा पुण्यातला बांधकाम व्यावसायिक हा त्यांची सत्ता जाण्यासाठी आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचं जे काही बुरं झालं किंवा वाईट झालं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. आता अशा स्वरूपाचा एखादा बिल्डर किंवा बांधकाम व्यावसायिक किंवा जमिनींचा विकास करणारे विकासक हे मुख्यमंत्र्यांच्या 114 दिवसात कोणत्याही पद्धतीत अडचणीचे ठरू नयेत याची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्याबरोबरचे आमदार हे एकापेक्षा एक उपद्व्यापी आहेत आणि त्यातूनही त्यांचे मित्र हे त्या आमदारांवर वर्तान आहेत. या सगळ्यांमधून वाट काढत आपला चेहरा जर विधानसभेला नेता म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून आणि इलेक्शन कॅम्पेनचा एक पोस्टर बॉय म्हणून मुख्यमंत्र्यांना करायचा असेल तर त्यांची 1 जुलैपासूनच अग्निपरीक्षा सुरू झालेली आहे. आपल्याला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांपैकी एकनाथ शिंदे यांचा पोस्टर बॉय म्हणून जो महायुतीनं केलेला चेहरा आहे तो युतीला फायदेशीर ठरेल का? उद्धव ठाकरे हे जर व्यक्तिगत आरोप करत असताना मुख्यमंत्री त्यांच्या आरोपांना उत्तर देत अडकले तर महायुतीचं नुकसान होईल का? मुख्यमंत्री नावाने येणाऱ्या योजना या खरंच लोकलुभावण्या ठरतील आणि महायुती पुन्हा सत्तेत येईल असं आपल्याला वाटतं का? आजपासून 114 दिवसाने महाराष्ट्रामध्ये खूप मोठं महाभारत घडणार आहे आणि त्या महाभारताकडे देशाचं आत्तापासूनच लक्ष लागलेलं आहे. मित्रहो, आपल्याला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि त्यातले मुद्दे त्यातल्या गोष्टी आपल्याला जर पटल्या असतील आवडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातले काही महत्त्वाचे मुद्दे काही महत्त्वाच्या गोष्टी थेट अचूक बिनधास्त आणि परखडपणे आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण फक्त एकच करायचं आहे मित्र हो, या व्हिडिओच्या खाली असलेलं लाल रंगाचं बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे आणि आपण आम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आपण इतकं केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ज्या बिटवीन द लाईन्स आहेत त्या आपल्याला समजू शकतील. हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.